लाइट एंड द डार्कनेस योर फेयर। हेलो फ्रेंड्स, हाउ यू हैव बीन, कसे आहात फ्रेंड्स। इंटरेस्टिंग इंग्लिश या ऍक्टिव्हिटी खाली आज आम्ही असे आपल्या बोलीभाषेतील शब्द घेऊन येत आहोत की जे कधीकधी यामधील काही शब्द आपण विनोदाना सुद्धा वापरतो आणि ते असे शब्द आहेत की आपल्याला असं वाटतं की बरेच वेळा की यांना इंग्रजीत काय शब्द असतील, आपल्याला ते माहीत नसल्यामुळे आपण प्रमाण भाषेतील त्यालाच पर्यायी असलेले शब्द वापरतो आणि आपल्याला असं वाटते की नेमका तो शब्द त्या प्रमाण भाषेतील शब्दासाठीच आहे का। परंतु जेव्हा आपण त्याचा पर्यायी शब्दांचा विचार करतो तेव्हा बोलीभाषेतील त्या शब्दांसाठी इंग्रजीतील प्रमाण भाषेसाठी वापरले जाणारे शब्द वापरले जातात, फक्त ते आपल्याला माहीत नसतात, आपल्या कधी वाचनामध्ये शालेय जीवनात किंवा ऐकण्यामध्ये ते आलेले नसतात। तशी इंग्रजी भाषा दैनंदिन जीवनात स्पीकिंग जास्त आपण करत नाही त्यामुळे आपल्याला त्यामधील काही जे गुपित आहेत ते कळत नाहीत। त्यामुळे आम्ही इंटरेस्टिंग इंग्लिश या पार्टखाली अगोदरसुद्धा दोन व्हिडिओ बनवलेले आहेत। आजचा हा व्हिडिओसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, काही आम्ही असे शब्द घेऊन आलो आहोत वर्ड नॉलेज, ज्याला आपण असं म्हणू की जे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे जेणेकरून आपण स्पीकिंग करते वेळेस अडकणार नाही, आपल्याला अडचण जाणार नाही। तर असे अनेक शब्द आहेत, बघा खूप इंटरेस्टिंग शब्द आहेत, आपल्या दैनंदिन जीवनातील आहेत परंतु त्याला इंग्रजीचे कोणते शब्द असतात हे आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण बोलत नाही, तर ती अडचण आम्ही आज दूर करणार आहोत। सो वी हॅव टू स्टार्ट अवर व्हिडिओज। ओके, इंटरेस्टिंग इंग्लिश पार्ट 3 यामध्ये अत्यंत आजचे महत्त्वाचे शब्द आहेत, काही विनोदी अर्थानं वापरले जातात, काही विविध प्रसंगानुसार वापरले जातात। सो लेट स्टार्ट। बघा, आपला अगोदरचा शब्द आहे अगळबंब किंवा अवाढव्य किंवा महाकाय। खूप मोठ्या प्रमाणात ती वस्तू असेल, तो जीव असेल, एखादी व्यक्ती असेल, एखादी महाकाय मोठी वस्तू असेल, जसं खूप मोठा पर्वत आहे किंवा आणखी कोणती वस्तू असेल, त्यावेळेस आपण हा शब्द वापरतो अगळबंब, अवाढव्य आणि महाकाय। मग आता आला इंग्रजीमध्ये कोणते शब्द असतील, तर असे अनेक शब्द आहेत जे आपले नेहमी वाचनात गेले आहेत परंतु आपल्याला नेमकं माहीत नसल्यामुळे आपण बोलते वेळीस त्याचा यूज करत नाही किंवा आपण अडचणीमध्ये सापडतो। बघा, हे शब्द आपण सर्व वापरले तर याला आपण वापरू शकतो ह्यूज, हा एक दुसरा हा एक शब्द आहे त्याला ह्यूज। त्यानंतर आहे मॅमथ, MAMMOTH मेमथ। त्यानंतर एनॉर्म्स, ENORMOUS एनॉर्म्स। त्यानंतर जायंट, GIANT। त्यानंतर जायंगॅटिक, GIGANTIC GIGANTIC याचा उच्चार आपल्याला करायचा आहे, जायंगॅटिक। बघा, अगळबंब, अवाढव्य किंवा महाकायसाठी किती शब्द आले आपल्याकडे, ह्यूज, मेमथ, एनॉर्म्स, जायंट, जायंगॅटिक, इतके शब्द आहेत, आहे ना इंटरेस्टिंग। सो ओके, वी विल सी नेक्स्ट वर्ड। आपला पुढचा शब्द आहे अगळपगळ। हा शब्द सुद्धा आपण या अर्थानं वापरतो की मोठ्या प्रमाणात अगळपगळ कपडा आहे, खूप सारी मोठी जागा आहे, अगळपगळ जागा, या ठिकाणी कार्यक्रम करायला काही हरकत नाही, अशा विविध प्रसंगाने विविध अर्थाने हा शब्द वापरतो। त्यासाठी आपल्याला वापरायचा स्पेसियस, SPACIOUS ज्याला आपण दुसऱ्या भाषेत ऐस पैस असं सुद्धा म्हणतो, ऐस पैस या अर्थानं सुद्धा हा शब्द मोठ्या प्रमाणात या अर्थानं हा शब्द वापरला जातो। ओके, तिसरा इंटरेस्टिंग शब्द आहे आपला अर्धमेला। आता अर्धमेला एखादा आपण हा शब्द कसा वापरतो, एखादा पक्षी असेल किंवा प्राणी असेल, पाळीव प्राणी यामधील काही अशक्त होऊन किंवा ज्यांना काही खायला मिळालं नाही, खूप ऊन आहे, पाणी मिळालं नाही, अशा वेळेस ते सुस्त पडून राहतात किंवा त्यामुळे त्यांचा कदाचित अशा वेळेस त्यांना अर्धमेला आपण असं म्हणतो की ते उठू शकत नाहीत, त्यावेळेस जे अर्धशब्द अर्धमेला हा शब्द वापरतो। या शब्दाला इंग्रजी शब्द आहे हाफ डेड, याला शब्द आहे हाफ डेड, हा शब्द आपण वापरू शकतो। अवर नेक्स्ट वर्ड इज अलौकिक। आता अलौकिक हा शब्द आपण एकतर सौंदर्य या दृष्टीनेसुद्धा बऱ्याच वेळा या अर्थानं वापरतो, अलौकिक सौंदर्य आहे किंवा अशी घटना किंवा अशा वस्तू ज्या सामान्यपेक्षा खूप चांगल्या आहेत किंवा खूप वेगळ्या आहेत त्यावेळेस आपण अलौकिक वापरतो, अलौकिक सौंदर्य। एखादा आपण चांगल्या ठिकाणी सहल काढली आणि त्या ठिकाणी तो जर नैसर्गिक परिसर खूप चांगला असेल, जसे आता
जम्मू काश्मीरचा काही भाग आहे किंवा कुलू मनाली आहे किंवा इतर मोठमोठे राजवाडे आहेत पॅलेस आहेत अशा ठिकाणी आपण जेव्हा सहल काढतो किंवा तिथला परिसर सौंदर्यवान परिसर पाहतो त्यावेळेस किंवा बर्फाचा प्रदेश आहे यावेळेस आपल्या तोंडून सहज उद्गार पडतात अलौकिक सौंदर्य मग अलौकिक त्यावेळेससुद्धा आपण त्या अर्थानंसुद्धा आपण तो शब्द वापरू शकतो म्हणजे अलौकिक सौंदर्य असेल किंवा खूप असल्यापेक्षा वेगळी जागा असेल त्या ठिकाणी आपण हे शब्द वापरतो तर आपल्याला या अशा वेळेस सौंदर्य आपण या ठिकाणी शब्द वापरू शकतो एक आहे युनिक नंतर आहे सुपर नॅचरल SUPERNATURAL सुपर नॅचरल आहे एक्स्ट्राऑर्डनरी आहे EXTRAORDINARY एक्स्ट्राऑर्डनरी आहे सुपर ह्युमन आहे सुपर ह्युमन HUMAN नंतर आहे ट्रान्सडेंटल हा शब्दसुद्धा आपण वापरू शकतो TRANSCENDENTAL बघा म्हणजेच अलौकिक या शब्दासाठी आला अलौकिक सौंदर्य असेल तर आपण यामधील एक्स्ट्राऑर्डनरी असेल किंवा युनिक आहे असा शब्द आपण या वापरू शकतो परंतु वेगवेगळे जर संदर्भ असतील जागेच्या बाबतीत आपण बोलत असाल किंवा त्या वस्तूच्या चांगल्यासाठी आपण बोलत असाल नैसर्गिक सौंदर्याविषयी आपण बोलत असाल तर तो आपण वापरतो अलौकिक सौंदर्य युनिक सुपर नॅचरल एक्स्ट्राऑर्डनरी हा शब्द आपण नेहमी वापरतो सुपर ह्युमन आहे ट्रान्सडेंटलसुद्धा आहे सुपर नॅचरल असे शब्द आपण त्यासाठी वापरू शकतो आहे ना इंटरेस्टिंग बाग ओके नक्कीच रिअली अवाक झालेला आता अवाक झालेला म्हणजे अवाक होणे किंवा अवाक झालेला आहे शालेय जीवनात आपल्यास वाचण्यातून हा शब्द नेहमी होतो आता अवाक होणे म्हणजेच काय आहे की एखादी घटना किंवा एखादी क्रिया पाहून आपण बोलणं बंद करतो ज्याला आपण आपल्या बोलीभाषेत म्हणतो की त्याची बोलती बंद होणे असंसुद्धा आपण म्हणू शकतो याचा अर्थ या संदर्भानं घेतला जातो की समोरची घटना किंवा क्रिया पाहून जी व्यक्ती आहे तो काही बोलू शकत नाही त्याचं वर्णन करू शकत नाही कदाचित ती खूप चांगली असेल किंवा कदाचित ती खूप वाईट असेल त्यावेळेस तो काही बोलू शकत नाही अशा वेळेस आपल्याला अवाक झालेला आहे म्हणजे स्पीचलेस हा शब्द आपल्याला वापरायचा आहे म्हणजे तो बोलू शकत नाही तो आपले वर्णन करू शकत नाही अशा वेळेस अवाक झालेला आहे एकतर त्याला खूप आनंदानं किंवा आश्चर्यचकित झालेला आहे त्यामुळे त्याला ते वर्णन करता येत नाही किंवा खूप दुःखी आहे अशा वेळेस अवाक झालेला आहे त्यावेळेस आपण शब्द वापरू शकतो स्पीचलेस ओके हे सर्व जर आपण पाहत असाल तर आपल्याला निश्चितच वाटेल की रिअली इट्स व्हिडिओज इंटरेस्टिंग इंग्लिश धिस ॲक्टिव्हिटी इज रिअली इंटरेस्टिंग ओके आणि अशा अनेक शब्दांचे अर्थ किंवा अशा अनेक क्रिया किंवा असे अनेक शब्द आम्ही तुमच्यासमोर या ॲक्टिव्हिटीतून घेऊन येणार आहोत की ज्यामुळे तुमची इंग्रजी भाषा आणखी सोपी होईल इंग्रजी भाषेचं ज्ञान तुम्हाला मिळेल ओके और नेक्स्ट वर्ड इज अकराळ विकराळ हे सुद्धा अनेक जुन्या कहाण्या असेल राक्षस बाबतीत असतील एक खूप मोठा अकराळ विकराळ राक्षस होता अशा अनेक कहाण्या आपण लहानपणी आपल्या शालेय जीवनात ऐकलेल्या आहेत मनोरंजनात्मक कहाण्या त्यावेळेस अकराळ विकराळ हा शब्द येतो तर त्याला आपण म्हणतो मॉन्स्ट्रस MONSTROUS हा शब्द वापरतो किंवा हॉरिबल हा शब्द वापरला जाते और वी कॅन यूज हॉरिबल टेरिबल वी कॅन यूज एनी वर्ड्स फॉर दिस वर्ड अकराळ विकराळ ओके त्यानंतर आहे आगलाव्या आहे आता आगलाव्या म्हणजेच भांडणं लावणारा आगलाव्या म्हणजेच भांडणं लावणारा तो काय करतो समोरील व्यक्ती की आपण आता हे हा शब्द नेहमीच आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो की तो खूप आगलाव्या आहे त्याच्यासमोर कोणती गोष्ट काढू नका बोलू नका याचाच अर्थ की तो दोन्ही बाजूला जाऊन काय करतो की भांडणाचे भावना दोन्ही गटामध्ये दोन्ही लोकांमध्ये तो तयार करतो म्हणजेच ती भावना तो चेतवितो आता त्याला आगलाव्या असं म्हटलेलं आहे तर त्याला एक शब्द आहे मिसचीप मेकर बघा हा इंग्रजीतला हा शब्द आपण बरेच वेळा ऐकलेला आहे परंतु तो आपल्याला आपल्या या अशा शब्दासाठी आगलाव्या या बोलीभाषेतील शब्दासाठी आपण तो वापरू शकतो हे मात्र आपण आपलं हे आपल्या लक्षात आलेलं नसतं मिसचीप मेकर आहे आता दुसरा जो शब्द आहे तो आहे स्टिरर STRER
आता स्टिरर हा वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो। स्टिरर एक वापरला जातो ढवळण्यासाठी, पाणी असेल किंवा कोणताही द्रव पदार्थ असेल तो ढवळण्यासाठी वापरला जातो। दुसरी गोष्ट हलविण्यासाठी वापरला जातो स्टिरर। आणि तिसरा आहे चेतविणे, म्हणजे आता चेतविणे हा आगलाव्या या हिशोबाने घेतला जातो। स्टिरर म्हणजे तो भावना चेतवितो, दोन लोकांमध्ये भांडणाच्या भावना चेतवितो म्हणून त्याला म्हटलं जाते आगलाव्या। तर त्याला स्टिरर या अर्थाने सुद्धा एक आपण घेऊ शकतो। तसा स्टिररचा अर्थ आहे स्टीर म्हणजे ढवळाढवळ किंवा ढवळणे हलविणे, आणि चेतविणे हे आहे की तो भावना चेतवितो म्हणून त्याला स्टिरर या अर्थाने सुद्धा आपण वापरू शकतो। खरा आपला शब्द आहे मिश्चिफ मेकर या अर्थाने। ओके, आवर नेक्स्ट वर्ड इज आडमुठा, हा सुद्धा आपण पाहिला आहे। आडमुठा आहे बा तो खूप आडमुठा, म्हणजे आपण या अर्थाने वापरतो की तो ऐकत नाही, तो कोणा त्याचा कितीही समजून सांगितलं त्याच्यावर परिणाम पडत नाही, एक प्रकारे तो उद्धट आहे। असे जेव्हा आपण या प्रकारे या अर्थाने आपण हा शब्द वापरतो, तर त्याला सोपा शब्द आहे। हा शब्द आपल्या नेहमी वाचनात किंवा लिहिण्यात आलेला आहे, तर त्याला शब्द आहे डिफिकल्ट, DIFFICULT, डिफिकल्ट आहे, विलफुल आहे, नंतर आहे ॲक्वर्ड आहे AWKWARD ॲक्वर्ड, किंवा रफ आहे ROUGH, आहे ना इंटरेस्टिंग। ओके, आडमुठा वेके न्यूज, डिफिकल्ट, विलफुल, ही इज व्हेरी डिफिकल्ट पर्सन, तो खूप आडमुठा आहे बाबा, मी त्यासोबत बोलू शकत नाही, ही इज व्हेरी ॲक्वर्ड पर्सन असं सुद्धा आपण म्हणतो, ही इज व्हेरी रफ पर्सन या अर्थाने आपण हा शब्द वापरू शकतो। त्यानंतर आहे आदळापट करणे, खूप राग येणे आणि राग आल्यानंतर व्यक्ती काय करतो, आदळापट करतो, म्हणजेच आपल्या जवळच्या ज्या वस्तू आहे त्या फेकणे किंवा त्यांना एका जागेवर उचलून रागाने दुसरीकडे टाकणे, ह्या गोष्टीला ज्याला आपण म्हणतो आदळापट करणे, त्याला शब्द आहे टँट्रम, TANTRUM, आदळापट करणे म्हणजे क्रोधाचा झटका येणे, रागाचा झटका येणे। हा एक फ्रेससुद्धा या ठिकाणी वापरला जाते, टू थ्रो अ टँट्रम, THROW, टू थ्रो अ टँट्रम, TANTRUM, म्हणजेच आपला जो राग आहे तो राग बाहेर काढणे, थ्रो म्हणजे आपण फेकणे अर्थाने वापरतो, परंतु बाहेर काढणे यासुद्धा अर्थाने होतो, टू थ्रो टँट्रम ही फ्रेससुद्धा या ठिकाणी वापरला जाते आदळापट करणे। ओके, आवर नेक्स्ट वर्ड इज आनंदाश्रू, म्हणजेच टीयर्स ऑफ जॉय। ओके, आनंदाश्रू, टीयर्स ऑफ जॉय हा शब्द आपण वापरू शकतो। नंतर दुःखाश्रू, या ठिकाणी आपण खूप आनंदात आहे, आनंदाचे येणारे अश्रू त्यासाठी वेगळं, पण जेव्हा खूप अत्यंत दुःख होते तेव्हा जेव्हा रडल्या जाते त्याला दुःखाश्रू म्हटलं जाते, टीयर्स ऑफ सॉरो। ओके, अँड आवर लास्ट वर्ड इज आपमतलबी आहे, आपल पोट आहे, स्वार्थी आहे, हा शब्दसुद्धा आपण नेहमी आता स्वार्थी हा शब्द वापरतो, स्वार्थीला सेल्फिश शब्द आहे हे सुद्धा आपल्याला माहीत आहे, तर तेच त्याला जे पर्यायी शब्द आहेत बोली भाषेत, आपमतलबी आहे, आपल पोट आहे, त्यालासुद्धा तेच इंग्रजी शब्द वापरले जातात, सेल्फिश असेल किंवा सेल्फ सेंटर्ड असेल, CENTRED, सेल्फ सेंटर्ड, किंवा सेल्फ सिकिंग, असे शब्द या ठिकाणी आपण वापरू शकतो। तर मित्रांनो, आहे ना नक्कीच इंटरेस्टिंग Part 3, आणि हे शब्द सर्व आपल्या बोलीभाषेतले, म्हणजे आज तुम्हाला जे शब्द आपण नेहमी आपल्या बोलीभाषेमध्ये वापरतो त्यांच्यासाठी माहीत नसणारे आपल्याला शब्द माहीत झाले आहेत, असे अनेक शब्द आम्ही आमच्या ॲक्टिव्हिटीद्वारे घेऊन येणार आहोत, जेणेकरून आपल्याला इंग्रजी भाषा स्पीकिंग करताना लिहिताना अडचण जाणार नाही। सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, डू प्रॅक्टिस अँड यूज ऑल दिस वर्ड्स इन युअर डेली स्पीकिंग, अँड डोंट फॉरगेट टू वॉच अवर नेक्स्ट व्हिडिओ। ओके, बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ, थँक्यू व्हेरी मच।